अनेक वर्षापासून चाललेली परंपरा आहे. जे मानाच्या पालख्या ज्या त्या देवस्थानापासून इकडं पंढरपूरकडे प्रस्थान करून इथं मुक्कामी येत असतात, त्यांचा मुक्काम इथं 4-5 दिवस असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी सगळ्या पादुका पालख्या हे गोपाळपूरला जाऊन पुन्हा आमच्या पांडुरंगाकडे भेटीसाठी येत असतात. त्याचाच आजचा जो सोहळा आहे अभूतपूर्व सोहळा असतो हा, आणि हा सोहळा पाहण्यासाठी अनेक भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. मानाच्या आता सध्या 10 पालख्या असतील, तुकारामाची असेल, माऊलीची असेल, किंवा आमच्या सोपान काकाची, मुक्ताबाईची, जे पालख्या अनेक 10 पालख्या आहेत ते पालख्या येत असतात. त्यांचा क्रमवार ठरलेला असतो. सकाळी 6 पासून हे पालख्या यायला सुरुवात होते तर 1-1.5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालतो. तसं आता शेवटच्या 1-2 पालख्या आमच्या आता राहिलेल्या आहेत. मला वाटते माऊलीची आणि नामदेव महाराजची काही तर पालखी यायची राहिली, तर तुकाराम महाराजाच्या पालखीचं आता भेट होईल आणि ते बाहेर पडतील. आणि 2 पालख्या राहिल्या आहेत. ह्या पालखीसोबत जे येणारे चालत येणारे भाविक असतात, पताका घेऊन येणारे असतील, टाळकरी असतील, विणेकरी असतील, हे त्यांच्यासोबत हे पादुका भेटीसाठी येत असतात आणि ते दर्शन घेऊन पादुकाची भेट घेऊन बाहेर पडत असतात.